जय हिंद मित्रांनो मिराठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो येत्या काही काळामध्ये मोठी पोलीस भरती होणार आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस भरतीच्या नियमांमध्ये देखील बदल होणार आहे कारण तुम्ही मागच्या वर्षी बघितलंच असाल दोन हजार एकोणावीसची ज्यावेळेस पोलीस भरती झाली त्यावेळेस अनेक ठिकाणी गैरप्रकार आढळण्यात आला इव्हन पिंपरी चिंचवडचा तर डायरेक्ट रिझल्टच राखून ठेवला होता कारण त्यामध्ये अनेक डमी उमेदवार सापडले त्याच्यानंतर पेपर फुटीचे पण प्रमाण झाले होते अशा अनेक प्रॉब्लेम्स मागच्या भरतीला झाल्या होत्या आणि ते प्रॉब्लेम आता येणाऱ्या भरतीला होऊ नये यामुळे शासनाने कडक नियम बनवलेले आहेत जे की सर्वांना फॉलोच करावं लागणार आहे आणि यामध्ये जो कोणी दोषी बी सी, सी आढळला तर त्याला चांगली कडक शिक्षा होणार आहे कारण मित्रांनो मागच्या वर्षी पोलीस भरती जे आपण सगळ्यात सेफ खातं म्हणत होतो आतापर्यंत की बाबा पोलीस भरतीमध्ये गैरप्रकार होत नाही पण मागच्या वर्षी ज्या पद्धतीने पेपर फुटीचे प्रमाण समोर प्रकरण समोर आलेले होते त्याच्यानंतर आरोग्य विभागाचा तर डायरेक्ट पूर्ण पेपरच गे विकला गेला होता त्या त्याच्यामुळे आरोग्य विभागाची भरती ही कॅन्सल झाली होती आणि पोलीस भरतीला पण सगळीकडे डाग लागला होता की एकंदरीत तिथं पण गैरप्रकार होऊन जातो कारण महाराष्ट्रातील ला हजारो लाखो उमेदवारांचा भरोसेमंद जर कोणता डिपार्टमेंट असेल तर तो पोलीस भरती आहे कारण सगळ्यांना माहिती आहे की याच्यामध्ये गैरप्रकार वगैरे हो होत नाही परंतु मागच्या वर्षी जे काही प्रकार झालं त्यामुळे यावर्षी पूर्णपणे कडक निर्बंध लागणार आहेत विशेष म्हणजे उमेदवारांना ओळखपत्र आणि जे तुमचं फॉर्म भरताना तुम्ही जो फोटो लावला असाल लेटेस्टचा फोटो लावला असाल त्याचं चांगल्या पद्धतीने व्हेरीफाय करूनच तुम्हाला आतमध्ये सोडणार आहे त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकेची विशेष काळजी घेणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही पण येणाऱ्या भरतीमध्ये डबल क्रॉस करायचा प्रयत्न करू नका म्हणजेच डमी उमेदवार किंवा पेपर फुटीचे प्रमाण होईल असं काही करू नका कारण तुमच्या एका चुकीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे तर आयुष्य बर्बाद होतोच परंतु त्याचबरोबर तुमचं स्वतःचं देखील आयुष्य बर्बाद होतो तुम्ही जर या केसमध्ये अडकलात तर तुम्ही भविष्यात कोणतीही परीक्षा देऊ शकत नाही त्यामुळे असं गैरप्रकार कोणत्याही विद्यार्थ्याने करायचा प्रयत्न करू नये यावर्षी खूप कडक निर्बंध असणार आहे त्यामुळे दुसरी गोष्ट मित्रांनो जर समजा या वर्षाची पोलीस भरती तुमच्यातून निघून गेली किंवा तुम्ही सिलेक्ट नाही झाले दोन मार्काने चार माने मार्काने राहून गेलेत तर येणारी भरती देखील तुम्ही देऊ शकतात दुसरी भरती लगेच होणार आहे त्यामुळे असं गैरप्रकार करू नका अतिशय असे कडक नियम यावर्षी लावणार आहेत